नमस्कार। आज आपण देवळाली गावामध्ये उपस्थित आहोत। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली एक ग्रामपंचायत म्हणजेच देवळाली ग्रामपंचायत। सोलापूर जिल्ह्याचं या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं की या ग्रामपंचायतीमध्ये कशा प्रकारे उलथापालथ होईल किंवा या ठिकाणी येथील जनता कुणाला कौल देईल हे या ठिकाणी एक लक्ष लागून राहिलं होतं। तर या ठिकाणी दोन गटांमध्ये एक चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली। तर या ठिकाणी एका गटाला 7 उमेदवार निवडून आलेले आहेत तर एका गटाला 6 उमेदवार निवडून आणता आलेले आहेत। तर 7 उमेदवार निवडून आलेला जो गट आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांच्या या यशाचं गुपित किंवा त्यांना लोकांनी कशा कोणत्या बेसवर निवडून दिलेलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर आज आपल्यासोबत जे ग्रामपंचायतीला जे देवळाली ग्रामपंचायतीला उभा असणारे जे सदस्य आहेत होते ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर स्वर्गीय कल्याणभाऊ गायकवाड जे करमाळा तालुक्याचे एक माजी उपसभापती होते, ते 15 वर्ष ज्यांनी करमाळा तालुक्याची सेवा केली असे कल्याणभाऊ गायकवाड यांच्या स्मृतिस्थळावर आज आपण उपस्थित आहोत। तर येथील उपस्थित उमेदवारांशी आपण त्यांच्या पॅनेलविषयीची चर्चा करूया। नमस्कार, आपलं नाव काय? आशिष कल्याण गायकवाड। तुमचा आत्ता जो पॅनल आहे तो कोणत्या नावाने उभा केला होता? ग्रामदैवत नागनाथ ग्रामविकास पॅनल, नागनाथ ग्रामविकास पॅनल या नावाने पार्टीत लढलेले आहे। तुमचे किती उमेदवार निवडून आले? आमचे 7 उमेदवार निवडून आलेले आहेत। तर तुमचे जे आता सध्या सर्वच युवक आहेत उमेदवार, तर त्यांना ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामपंचायतीमधल्या कारभाराचा एक्सपिरियन्स अनुभव कमी असणार आहे, तर त्या तो कशाप्रकारे तुम्ही ग्रामपंचायत चालवणार आहात? ग्रामपंचायतीचा अनुभव उमेदवारांना कमी आहे, परंतु स्वर्गीय कल्याणभाऊ गायकवाड यांचे सहकारी त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावचा विकास करू। सध्या तुमची जी 13 बॉडी होती त्यामधील 6 उमेदवार तरी त्यांना पराभवाला सामोरे जावं लागले आहे, तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? जे उमेदवार पराभव झालेत जो जनतेने कौल आम्हाला दिला आहे तो कौल आम्हाला मान्य आहे, परंतु चालू पंचवार्षिकमध्ये विकासाच्या माध्यमातून ते आम्ही भरून काढू आणि 100% पुढच्या वेळेस 13 उमेदवार निवडून आणायला आम्ही प्रयत्न करू। तुमच्या गावातील युवकांचे तुम्ही कशाप्रकारे अशा अपेक्षा पूर्ण कराल? गावातील युवकांनी बऱ्याच युवकांनी आम्हाला सहकार्य केलं, युवकांनी सुज्ञ मतदारांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या जे काय अशा अपेक्षा असतात ते आम्ही विकासाच्या माध्यमातून सर्व सहकार्याच्या माध्यमातून पूर्ण करू। ही निवडणूक खऱ्या अर्थाने नेमकी कुणामध्ये होते? धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे। मग आता तुम्ही धनशक्ती विरोधात जनशक्ती जी तुम्ही आता जनशक्तीनं तुम्हाला कौल दिलेला आहे, तर मग ह्याचं श्रेय जे तुमचे जे उमेदवार निवडून आले ती एक हाती सत्ता दिली आहे याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? याचं श्रेय सुज्ञ व तरुण मतदारांना याचं श्रेय आम्ही देतो। तर या ठिकाणी नागनाथ ग्रामविकास पॅनलचे दुसरे उमेदवार आहेत जे एक अल्पशमताने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्ते सर, तुमचं नाव काय? अमोल सदाशिव शिंदे। तुमचा किती मताने पराभव झाला आहे? 30 मताने। 30 मताने जनतेचा कौल तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे। ही तुमची पहिलीच निवडणूक होते काय आधी? दुसरी निवडणूक आहे। आता पुढील निवडणुकीला तुमचं आता लढवण्याची इच्छा आहे? लढवणार ना, शेवटच्या श्वासापर्यंत लढवणार आणि हितनं पुढं जास्तीत जास्त हितनं जेवढं मतदारकी भेटन त्या हा हितून पुढं आमच्या आत्ता चुका झाल्या ते आम्ही मान्य करतो, हितून पुढं आम्ही जेवढं काम करून चुका सुधारण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी पराभूत उमेदवार आणि निवडून आलेले उमेदवार हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित होते, तर त्यांनी एक प्रामाणिकपणे त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे। नमस्कार सर, तुमचं नाव काय?
मी राजेंद्र सूर्यकांत घरके. बर, आता ह्या युवा पिढीला तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहात? या युवा पिढीने आजची जी निवडणूक जिंकलेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं मी या ठिकाणी आपणामार्फत मी अभिनंदन करतो. इथून पुढे या उमेदवारांना स्वर्गीय कल्याणभाऊ गायकवाड यांचे सहकारी जे आहेत वरिष्ठ त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत सल्लामसलत करून गावाच्या विकासासाठी जे जे काही योगदान देता येईल ते योगदान आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देऊन गावाचा विकास आणि गाव एकसंघ कसं राहील याकडे जास्तीत जास्त आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. गावामध्ये आम्ही विकास कामासाठी वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठांमार्फत जे जे काही सहकार्य लागणार आहे आम्हाला ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या पंचवार्षिकसाठी जे काही आमचे एक उमेदवार अतिशय अल्पशा मताने पराभूत झालेले आहेत ते पराभूत झालेले उमेदवारांना ते जास्त मताने निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी त्यांचे जे गळके साहेब त्यांनी एक चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आम्ही येथील निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांना तरुण युवक उमेदवारांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन अनुभवी जे व्यक्ती आहेत जे कल्याणभाऊ गायकवाड यांच्या विश्वासामध्ये किंवा त्यांच्या तालमीमध्ये वैचारिक तालमीमध्ये ज्यांनी एक चांगल्या प्रकारचं विचारमंथन केलेलं आहे अशा अभ्यासू व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन घेऊन या तरुण युवकांना कामाची संधी देऊ अशा प्रकारचं एक त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. कुळाली ग्रामपंचायतीमध्ये जे नागनाथ ग्रामविकास पॅनलला जे गवगवीत यश मिळालेलं आहे ते अशाबद्दल सर्वच या तरुण जे कार्यकर्ते आहेत किंवा या ठिकाणी निवडून आलेले सर्वच ग्रामपंचायतीचे मेंबर आहेत सदस्य आहेत त्यांचं आपण संघर्ष न्यूजच्या माध्यमातून अभिनंदन करू. धन्यवाद.